शब्द स्वरांसे बनती गाणे साजनवा आनंद तराणे रसिकांशी हे जुळते नाते घडते जेव्हा सुरेल गाणे कसे हे घडते मनात येते भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात मंडळी आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. गाण्यांच्या गोष्टी ऐकताना आणि या उलगडताना अनेक आठवणी आपल्या सगळ्यांच्या मनात आहेत. पण ही गाणी निर्माण होत असताना गीतकार संगीतकार गायक या प्रत्येकाच्या मनात याची एकतरी आठवण असते. आज आपण ज्यांना निमंत्रित केलं आहे त्यांच्याकडनं आपण जी गाणी ऐकणार आहोत त्यातला सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आपली मराठी भाषा. माझी मराठी असे माय भाषा हिच्या कीर्तीचे तेज लोकी चढे गोडी न राहे सुधे माझे आता निघाली सुद्धा स्वर्ग लोकाकडे अशी आपली मराठी भाषा. आपल्या मराठी भाषेच्या आणि मराठी अस्मितेच्या विषयावर ज्यांनी अभिमानगीत लिहिलं आणि अभिमानगीत सादर केलं लिहिलेलं गीत आपल्या संगीतातनं लोकांपर्यंत पोहोचवणं हा संगीतकाराचा एक स्वतःचा पैलू असतो. पण याच मराठी भाषेचे हे पैलू आपल्या अभिमानगीतातून ज्यांनी उलगडून दाखवले ते संगीतकार कौशल इनामदार आज आपल्यासोबत आहेत. कौशल स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये. खरं तर अनेक चित्रपटांसाठी मग अजिंठा असेल बालगंधर्व असेल अशा चित्रपटांसाठी त्यांनी केलेलं संगीत आपल्याला माहिती आहे. अनेक अल्बम्स आहेत अनेक गाणी आहेत आणि त्याचबरोबर स्वरानंद प्रतिष्ठानचा केशवराव भोळे पुरस्कार असेल इंद्रधनु ठाणेचा युवोन्मेष पुरस्कार किंवा रघुपती राघव राजाराम या नाटकासाठी राज्य नाट्य पुरस्कार हा देखील कौशलला मिळालेला आहे. कौशल पुन्हा एकदा अभिनंदन. धन्यवाद. आणि त्याचबरोबर गेली अनेक वर्ष ज्यांनी अनेक चित्रपटांना गीतलेखनाचं काम केलं आहे म्हणजे जवळपास 50 अधिक चित्रपटांसाठी ज्यांनी गीतलेखन केलं आहे असे गीतकार अशोक बागवे आपल्यासोबत आहेत. अशोकजी नमस्कार, आपलंही स्वागत आहे. आलम आज इसवी सन मंदिला गर्द निळा गगनझुला असे अनेक काव्यसंग्रह किंवा राज्यनाट्य स्पर्धेत अनेक नाटकांसाठी बक्षिसं आणि त्याचबरोबर कवी केशवसुत पुरस्कार बालकवी पुरस्कार आरती प्रभू पुरस्कार आणि त्याचसोबत गोजिरी या चित्रपटासाठी गदिमा पुरस्कार यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा पुरस्कार असे अनेक पुरस्कार ज्यांनी संपादित केलेले आहेत असे अनेक पुरस्कार ज्यांनी मिळवलेले आहेत ते अशोक बागवे आपल्यासोबत आहेत. दोघांचंही खूप खूप मनापासून स्वागत. खरं तर कौशल मराठी अभिमानगीत या अभिमानगीताने आमचा सगळ्यांचा ऊर भरून आलेला आहे आणि त्याची कथा आपण ऐकली आहे. आज पुन्हा एकदा तुझ्या तोंडून ऐकायला आम्हाला ती आवडणार आहे. पण मला असं वाटतं की आजच्या मैफिलीची सुरुवात आपण अभिमानगीताने जर केली तर खूप सुंदर होईल. नक्की. लाभले अमास भाग्य बोलतो मराठी लाभले अमास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात जाणतो मराठी जाणतो
पिकांमधून डोलते मराठी, येथल्या नद्यांमधून वाहते मराठी, येथल्या चराचरात राहते मराठी। लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी। जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, बोलतो मराठी ऐकतो मराठी, जाणतो मराठी मानतो मराठी। क्या बात, खरंच आहे। पण हे अभिमान गीत लिहून तू सगळ्या मराठी माणसांना एक मराठी अस्मिता पुन्हा एकदा त्यांची जागवलीस, एवढं मात्र नक्की। मी फक्त एक दुरुस्ती करतो की लिहिलेलं आहे सुरेश भटांनी, अगदी नक्की। आणि मला असं वाटतं की मी जागवली याच्यापेक्षा याचं श्रेय सुरेश भटांनाच दिलं पाहिजे, कारण जी चाल आहे ती खरं तर शब्दातच आहे। आणि मला निर्मितीबद्दल नेहमी असं वाटतं की जो एक निर्मितीचा अहंकार असतो तो काही बाबतीत प्रत्येकाला तो चुकलेला नाही आहे आणि तो होतोच, पण याच्यात जेव्हा आपल्याला मायकल अँजेलोचं जे वाक्य आहे की शिल्प हे दगडातच आहे, आपण फक्त अनावश्यक दगड बाजूला करत असतो, म्हणजे निर्मितीची प्रक्रिया ही इन्व्हेन्शन पासून डिस्कवरी पर्यंत येते। खरं, मग आपल्याला फक्त उलगडून दाखवायचंय, आपल्याला जे आहे तेच शोधायचंय। खरं, तर ही चाल या ही चाल त्या शब्दांमध्ये दडलेलीच आहे। आपलं पूर्वीचं अधिकृत महाराष्ट्र गीत होतं, बहु असो तस सुंदर संपन्न की महा प्रिया मुसाही का महाराष्ट्र देश, हा कोल्हटकरांचं हे समजा आपण रोजच्या प्रार्थने बरोबर 1 मे 1960 पासून रोज म्हणत राहिलो असतो तर मराठी अभिमान गीत करायची गरजच राहिली नसती। बरोबर आहे, पण ते आपण म्हटलं नाही। आणि मग काय होतं की एखादा तारा निखळावा तसं आपल्या शब्द संपदेतनं एक एक शब्द निखळत जातो आणि भाषेचा त्याच्यात ऱ्हास होतो, आणि भाषेचा ऱ्हास म्हणजेच आपला ऱ्हास आहे हे आपल्या लक्षात येत नाही। की आता उदाहरणार्थ बहु असो तर सुंदर संपन्न की महामध्ये एक ओळ आहे की अटके परी जेथ तुरंगी जल पिणे, आता याच्यात पिणे सोडला तर एकही शब्द वापरत राहिलेला नाही। बरोबर आहे, अटक हिंदुस्थानाचं राहिलेलं नाही, अटक हिंदुस्थानाचं राहिलेलं नाहीये, तुरंगी म्हणजे घोडे आपल्याला माहिती नसतं, पाण्याला आपण जल म्हणत नाही। बरोबर, आणि एक एक शब्द निखळून पडतो। आणि मी अनेक लोकांना तेव्हाही असं म्हणताना ऐकलं होतं की भाषा म्हणजे काय, भाषा म्हणजे संवादाचं माध्यम आहे, भाषा संवादाचं माध्यम आहेच, पण नुसतं फक्त केवळ एक संवादाचं माध्यम आहे असं म्हणणं म्हणजे स्त्री ही एक उपभोग्य वस्तू आहे असं म्हणण्यासारखं गैर आणि बेढब विधान आहे। कारण भाषा ही तुमच्या संस्कृतीची वाहक आहे, बरोबर, हे तुमच्या सभ्यतेचं महाद्वार आहे, आणि इतक्या अनेक दशकांचा अनेक शतकांचा एक ज्याला आपण कलेक्टिव्ह विजडम म्हणतो की एक वारसा, शहाणपण आहे, वारसा आहे, तो ती आपली ओळख आहे। आणि म्हणून आपण मराठी आहोत, म्हणून शिवाजी महाराज म्हटल्यानंतर आपल्या रक्तात काहीतरी सळसळतं। ज्ञानेश्वर तुकाराम म्हटलं की आपल्याला मृदुंग पखवाज ऐकू येतो, याचं कारण मराठी भाषा आहे। आणि या मराठी भाषेकडे आपलं इतकं दुर्लक्ष आणि इतकी अनास्था माझ्या लक्षात आली। बरोबर, आणि ती नंतर त्याचं जे प्रतिबिंब आहे ते बाहेर पडतं। आणि ते प्रतिबिंब काय होतं की 2008 साली मी एका रेडिओ वाहिनीत गेलो होतो, खासगी रेडिओ वाहिनीत, आणि तिथे मी त्यांना विचारलं मराठी गाणी का नाही लावत, तुझी मुलाखत होती तिथे? नाही, मुलाखत नव्हती, मी त्यांच्यासाठी एक जिंगल करत होतो। बरं, अच्छा। ते झाल्यानंतर वाद्यांची आवराआवर करता करता मी त्यांना विचारलं की तुम्ही मराठी गाणी का नाही लावत, त्यावर ते म्हणाले आमची पॉलिसी आहे। माय पॉलिसी म्हणजे धोरण, म्हणजे मुद्दामून आखलेलं आहे, म्हणजे अपघात नाही। बरोबर, तर तो म्हणाला की
तो जो रेडिओ जॉकी ज्याच्याशी मी बोलत होतो तो म्हणाला की मराठी गाणं वाजलं तर आमचं स्टेशन डाऊन मार्केट आहे असं लोकांच्या मनात प्रतिमा होईल. बापरे बापरे, पण एखादी भाषा डाऊन मार्केट आहे अपमार्केट आहे कोणी ठरवावं? आता 13 कोटी मराठी लोक आहेत या जगात. जगातला सगळ्यात उत्तम गायिका मराठी, जगातले सगळ्यात उत्तम दोन्ही क्रिकेटपटू मराठी, आणि यांची भाषा डाऊन मार्केट आहे. मग मी ठरवलं तुम्हाला जे अपमार्केट वाटतंय ते सगळं याच्यात आम्ही त्याचा अंतर्भाव करून आम्ही जगातलं सगळ्यात भव्य गाणं हे मराठीत आणि मराठी बद्दल करतो, आणि मग तुम्ही आम्हाला सांगून दाखवा की हे डाऊन मार्केट आहे आणि आम्ही नाही लावणार. करेक्ट. आणि ते अभिमान गीत, अभिमान गीत म्हणूनच त्याचं नाव अभिमान गीत गेलं. बरोबर. आणि हे अभिमान गीत त्या पद्धतीने बनलं, अनेक गायक त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झाले, आणि खरंच सगळ्यांना अभिमान वाटेल अशी गोष्ट घडली. आणि म्हणून तो म्हणून सुद्धा तो एक माझा अहंकार गळून पडण्याचं एक कारण आहे की मला एकट्याला हे शक्य नव्हतं. बरोबर. हे सगळ्यांचं मिळून असं गाणं झालेलं आहे. हे महाराष्ट्राचं गाणं आहे. बरोबर. हे कोणीही गावं सगळ्यांनीच गावं. आणि जी पहिली आपण कोल्हटकरांच्या गाण्याच्या बाबतीत जी चूक केली ती आता परत करू नये. त्यामुळे आता मराठी भाषेविषयी कुठचाही कार्यक्रम असो मराठी अभिमान गीत घेतल्याशिवाय पुढे जात नाही असा विषय होतो, याचा आनंद आहे. आणि सुरेश भटांच्या शब्दांना तो योग्य न्याय मिळालाय असं म्हणायला हरकत नाही. पण याच बाबतीत आणखी एक गोष्ट महाराष्ट्राने सध्या कबूल केलेली आहे तुझ्या संगीताबद्दल, ती म्हणजे उबंटू चित्रपटामध्ये जी प्रार्थना आहे, म्हणजे आज कुठच्याही कार्यक्रमाची सुरुवात ही त्या प्रार्थनेशिवाय होत नाही. तर मला असं वाटतं की ती प्रार्थना आपण ऐकूया आणि मग त्याच्या मागची गोष्ट सुद्धा आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. प्रार्थनान हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समभागणे, हीच आमची प्रार्थनान हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समभागणे, प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे. अनपुना पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे, माणसाने माणसाशी माणसा समभागणे, हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समभागणे, हीच आमची प्रार्थना. म्हणजे समीर सामंतने किती योग्य लिहिलंय की माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, या एका ओळीत ते सगळं सार आलेलं आहे. आणि अनेकांची कॉलर ट्यून आहे या. तर कसं तयार झालं हे गाणं? पुष्कर श्रोत्री जेव्हा पहिल्यांदा माझ्याकडे आला की उबुंटू नावाचा चित्रपट करतोय, तर उबुंटू हा आफ्रिकन शब्द आहे आणि याचा अर्थ मी आहे कारण आपण सगळे आहोत. अच्छा. बर, असा त्याचा मूळ अर्थ आहे. पुष्कर म्हणणं की याच्यासाठी एक प्रार्थना करायची. बर. आणि शक्यतो ती सेक्युलर प्रार्थना असावी, की त्याच्यात कुठल्याही देवाचा देवतेचा असा उल्लेख नसावा, पण ती प्रार्थना असावी. आणि त्यांनी तसं मला सांगितलं,
समीर सामंत लिहिणार होता. मी समीर आणि पुष्कर माझ्या घरी भेटलो आणि हे सांगितल्यानंतर पुढच्या 5 ते 10 मिनिटात बरं समीरनी या 2 ओळी लिहिल्या. ओ हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे माणसाने माणसाशी माणसासमवागणे. त्यांनी तो कागद दिला माझ्याकडे आणि पुढच्या 10 मिनिटात त्याची चाल लागली होती. मग ध्रुवपदाची चाल म्हणजे त्यातूनच गाणं त्यातूनच चाल. कारण तुम्ही बघाल तर आता हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे. आपला कार्यक्रम पण गाण्याचा आणि गोष्टीचा. बरोबर. मी नेहमी असं म्हणतो की भारत हा कसा देश आहे असं लोकांना कोणाला विचारल्यावर ते म्हणतात की भारत हा नद्यांचा आणि पर्वतांचा देश आहे किंवा तो वाघांचा हत्तींचा देश आहे विविधतेने नटलेला आणि त्याच्यात एकात्मता असलेला देश आहे. हे सगळं जरी खरं असलं तरी भारत हा गाण्यांचा आणि गोष्टींचा देश आहे आणि गाण्यातून गोष्ट सांगणं हा आपला राष्ट्रीय धर्म आहे. तर आता याच्यात सुद्धा हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे. आता याच्यात शब्दांची जशी पुनरुक्ती केलेली आहे आणि तो च जो आहे तो एम्फसिससाठी आहे त्याच्यावर एक जोर आहे त्याचा तर तो चालीतनं पण येणं अपेक्षित आहे. पण हे सगळं ते पुनरुक्ती कशासाठी आहे तर माणसाने माणसासम वागणे. बरोबर. आणि याच्यात तुम्हाला दुसऱ्या ओळीमध्ये जो एक बोध होतो ना अचानक कारण हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे असं म्हणेपर्यंत हा काहीतरी तेच आहे काहीतरी नेहमीचच आहे असा एक तुमच्या मनात विचार येऊन आणि समीर गझलकार असल्यामुळे त्याला ती दुसऱ्या ओळीतली चमत्कृती आणणं हे त्याला एकदम बरोबर माहिती आहे. तर त्यामुळे हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे. आता मागणे याच्यात अर्जव आहे तर ती थोडी ते अर्जवीसारखं आलं पाहिजे ते खाली गेलं पाहिजे. तुम्ही जसं नतमस्तक होता तसं शब्दांनी पण नत व्हायला पाहिजे की हे हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे असं म्हटलं असतं तर ट्रेड युनियन जशी मागणी करतं तसं मागणं झालं असतं. तसं मागणं नाहीये ते परमेश्वराकडे अगदी नत होऊन अर्जव आहे ती अर्जव आहे. तर त्यामुळे मग आता हे शब्दातच आलेलं आहे ना म्हणजे ही चाल ती शब्दांमधनच फुरलेली आहे. आणि मागणे माणसाने माणसाशी माणसासम इथपर्यंत ती पुनरावृत्ती आहे आणि मग माणसासम वागणे आणि हे वागणं माणसाने माणसाशी माणसासम वागणे ही एक सतत आचरणात आणण्याची गोष्ट आहे. याला फुलस्टॉप नाहीये. बरोबर आहे. आणि म्हणून ते सावर आणलेलं नाहीये. नाही तर माणसाने माणसाशी माणसासम वागणे असं झालं असतं. हा तर एकदाच तुम्ही माणसासारखं वागा. पण ही क्रिया आहे करेक्ट ती पुन्हा पुन्हा ती सतत आचरणात आणण्याची सातत्य त्याच्यात असलं पाहिजे. बरोबर. म्हणजे शब्दांच्या बरोबर संगीताचं सौंदर्य नेमकं काय असतं ते खरं तर तू छान उलगडून दाखवलंस. अशोकजी तुम्हाला मला विचारायचं आहे की पहिलं गाणं तुमचं केव्हा झालं आज आठवत आहे का? अनेक वर्ष झाली आता. हो खूप वर्ष झाली पण आठवतं. कारण अनिल मोहिल्यांकडे केलं मी पहिलं गाणं. बरं बरं. हा आणि ते पण अपघातानेच. म्हणजे मी नाटक लिहायचो आणि पहिलं जे नाटक लिहिलं तेच असायलम नावाचं जे होतं ते रिदमिक होतं. अच्छा. हा बरं. आणि त्यामुळे आमच्या कलासरगम नावाची जी संस्था होती नाट्यसंस्था त्याच्यामधले कुमार सोहनी नावाचे जे दिग्दर्शक होते त्यांचा पहिला चित्रपट अनुराधा. अच्छा. बरं. आणि त्या अनुराधामध्ये गाणी हवी होती तर मला कुमार म्हणाला की अशोक तू चल. बरं.
तोपर्यंत तुम्ही कविता करत होतात, तोपर्यंत तुम्ही कविता करताय हे त्यांना माहिती होतं. कविता करत होतो, छंद मध्ये पण लिहित होतो, पण त्याला जास्त विश्वास होता माझ्याविषयी की हा लिहिन. आणि अनिल मोहिलेंकडे मला नेलं त्याने. अनिल मोहिले त्यावेळी आपल्या सिद्धिविनायकच्या समोर प्रथमेश मध्ये राहायचे. बरोबर. छोट एक दोन रूम आणि एक किचन असं, आणि एका रूम मध्ये मग ते सगळं पेटी तबला मुक्तमुक आणि सगळं चाललंय असायचं. आणि मला माहिती नव्हतं तोपर्यंत काय करायचं असतं, आधी लिहायचं की आधी. तर त्याने आधी चाल. अच्छा. म्हणजे त्यानंतर मी याच्याकडे कधीच डॅड्या डॅयावर लिहिलं नाही. हा, मी माझं कविता आणि मग पण पहिलं गाणं होतं त्यामुळे मला करावं लागलं. तर त्यांनी ते सुरू केलं. हा, त्यांनी चाल ऐकवली. हा, चाल ऐकवली. पण ते काय असतं, डमी शब्द असतात ते, भलतेच शब्द असतात. म्हणजे जो गाण्याचा भाव असेल त्यापेक्षा वेगळे असतात, किंवा डॅड्या डॅड्या असतं काहीतरी. मग त्याने ते आता मला हे कळे ना, हे डड डड काय भानगड. तू दोन तीन वेळा ऐकल्यानंतर समजायची कशी. मी दोन तीन वेळा ऐकल्यानंतर, मी कॉलेजला त्यावेळी बी ए ला. अच्छा. हो, बी ए ला होतो इकडे महर्षी दयानंद कॉलेज. तर मी त्यांना म्हटलं, मी एक विनंती करू का, हे मला डटाट्यावर नाही लिहिता येणार. हा, मला कळले काय हवंय ते, मला एकांत द्या. मग ते म्हणाले, एकांत जा किचन मध्ये. किचन मध्ये गेलो आणि मग तिथे मी ते गाणं लिहिलं. हा, त्याच्यामध्ये गंमत काय माहित आहे की कवी कसा हुशार असावा लागतो. त्यातलं एकच वळण मी पकडलं, ते महत्वाचं होत. आणि ते विरहाचं गाणं होत की श्रावण महिना आहे, तू बाहेर गेलेला आहेस आणि मला एकाकी वाटतंय. पण ते सगळ्यात लहान मेलडी होती ती. तर म्हटलं, इथं ते जीवलग हे बसतंय. अच्छा. मग मी माझं पहिलं गाणं मी लिहिलं, तुझ्या विणा हा श्रावण वैरी कोसळती धारा जीवलगा परतून ये माघारा. आता हे लिहिल्यानंतर त्यानं दिलं, त्यांनी ते पाहिलं आणि ते आश्चर्यचकित माझ्याकडे असे बघायला लागले की पहिलं गाणं काहीही मीटर मध्ये हे नाही सांगितलेलं नाही. म्हणजे काही सेंटीमीटर मध्ये लिहितात, काही किलोमीटर मध्ये लिहितात, तसं मी लिहिलं नाही. आणि ते पण स्वयंपाकघरात बसून. श्रावण वैरी कोसळती धारा जीवलगा परतून ये माघा. बर, वा. आणि त्यानंतर एवढी आमची दोस्ती, दोस्ती म्हणजे काय ते मोठे होते. पण त्यांना एक कळलं की पुढच्या सगळ्या रेकॉर्डिंगला कुणाची गाणी असोत मला बोलवायचे. एखादा शब्द इकडे तिकडे जरा एक काही जण चालीत नाही लिहित रे. मग मी बरेच सिनेमे केले त्यांच्याकडे, खूप केले अनिल मोहिलेंकडे. पण हा हे पहिलं गाणं, पण खरंच आहे त्या पहिल्या गाण्याची एक आठवण वेगळीच असते. आणि तुम्ही आणि कौशल मिळून अनेक गाणी केली. बापरे, त्यातलं पहिलं गाणं आठवलं की कौशल मगाशी जे सांगत होता सगळं शब्दांचं, तर त्याला शब्दांचा श्वास कळतो. खरं, हे सगळ्यात महत्वाचं. बरोबर. म्हणजे नेहमी ना काय असतं, लोक स्वरात गातात किंवा स्वर महत्वाचे मानतात. एखाद्या गाण्यामध्ये जो भाव आहे तो सगळ्यात महत्वाचा. खरं. आणि तो भाव पकडणं अचूक म्हणजे पारा पकडण्यासारखं. खरं. आणि ते त्याला जमतं. म्हणजे मला पहिलं गाणं मी अगदी अविश्वासाने दिलं होतं. अच्छा. अगदी अविश्वासाने. ह्याचं कारण तो कॉन्व्हेंट मधला मुलगा. बरोबर की नाही? कॉन्व्हेंट मधला वाईच्या इकडचा. आणि तोपर्यंत माझी गाणी रमेश लाडने केली होती, यशवंत देवाने केली होती, अनिल मोहिलेने केली होती. आणि हा नवीन रुपारेल कॉलेजमध्ये शिकलेला. मी पण रुपारेल चालतो, मी आधीच्या पिढीचा. आणि म्हटलं देऊया तरी,
सांगेल काय झालं ते वासाचा पहिलं गाणं तुमचं दोघांचं कसं झालं? बागवेंकडनं गाणं आल्यानंतर मुळात ते गाणं आलं कसं तुझ्यापर्यंत? एक तर मी अमृताचा वसा नावाचा एक कार्यक्रम केला होता तेव्हा अरुण म्हात्रे कवी आमच्या कार्यक्रमाचं निवेदन करायचं. बरोबर. मला आठवतंय पहिल्यांदा अरुण आणि बागवे सर घरी आले होते आणि बागवे सरांनी मला एका ते आपलं पूर्वी डॉट मॅट्रिक्स प्रिंटरचे कागद असायचे ना, दोन्ही बाजूला त्याला भोकं अशी असायची, त्याच्या उलट्या बाजूला त्यांनी मला लिहून दिलेलं जांभळ्याशाहीत वासाचा पहिला पाऊस आहेला नभाचे घुमड माती आहे भारेला. पहिली गोष्ट मला जी स्ट्राईक झाली ते म्हणजे त्यांचं हस्ताक्षर. सुंदर अक्षर अनेक लोकांचं असतं, चांगलं माझं पण चांगलं अक्षर आहे, पण वळणदार ज्या अक्षर अक्षराला एक पर्सनॅलिटी असतं हे त्यांच्या अक्षरात दिसलं. जे कॅलिग्राफी नाही आहे, करेक्ट, अक्षराला पर्सनॅलिटी आहे आणि त्याचं एक व्यक्तिमत्व आहे. आणि तुम्हाला कशातनं काय तुम्हाला सापडेल हे तुम्हाला सांगता येत नाही. आता हा संगमेश्वरचा शेतकरी ज्याला पहिला पाऊस बघून आपण आपल्याकडे रेन रेन गोवावे नाही ना म्हणत, आणि तो त्या मृदगंधाला वासाचा पाऊस म्हणतो कारण तो मृदगंध घेऊन येणारा पाऊस आहे. तर हा या गाण्यातला जो नायक आहे किंवा कवी आहे तो मी नाहीये ही सगळ्यात मोठी मजेची गोष्ट आहे. बरोबर. कारण मी काहीतरी वेगळा एक्सप्रेस झालो असतो पहिल्या पावसाच्या. बरोबर. तो संगमेश्वरकडचा एखादा शेतकरी तो वेगळा आहे, त्यामुळे जो परकाया प्रवेश करण्याची जी संधी असते ती इथे मिळाली, संगीतकाराला मिळते. आणि मला असं वाटलं की याच्यात माझी आणि त्याच्या अगोदर मी बागवे सरांना त्यांची गाणी ते जसं सादर करतात ते बघितलं होतं. बरोबर. याच्यातनं माझ्या एक लक्षात अशी गोष्ट आली होती की कवी जेव्हा स्वतःचं गाणं सादर करतो तेव्हा चाल चांगली किंवा वाईट असा कोणी विचार करत नाही, ती स्वाभाविक असते. कारण सहजता स्वाभाविक असते, त्याला ती जन्मापासून ती त्याचीच असते ना, म्हणजे ती सूर घेऊनच जन्माला आलेली असते. तशी त्या कवीची चाल मला खूप ते फॅसिनेट करतं, त्यामुळे अशी चाल लावावी की जणू काही कविता सुद्धा आपणच लिहिलेली आहे. आणि विशेषतः तू ती वाद्य जी वापरली आहेस ना त्याच्यात, हो त्याच्यात त्याने तो म्हणजे तो सगळा पाऊस आणि सगळं ते वातावरण खरं तर उभं राहतं. म्हणजे मी गातो हे पण मी हे दरवेळी सांगतो की उदय सोमपनी गायलेलं आहे मूळ. तर दरवेळी मी आता उदेशनी गायल्यानंतर मी प्रयत्न असा करतो की माझं गाणं उदेश सारखं इतका तो सुंदर गायलेला आहे आणि त्याचा तो विठ्ठल उमपांचा वारसा आणि आपण ते खरंच मिटवू नाही शकत, त्यामुळे ते आणू नाही शकत, तरी मी प्रयत्न करतो. Yeah.
जसं कौशल म्हणाला की मी उदेश सारखा आता येईल का असा प्रयत्न करतो, तसं तुम्हाला कधी असं वाटलं का की आपलीच कविता पुन्हा एकदा अशी एखादी कविता, त्याला म्हणजे आता पाऊस म्हटल्यानंतर पावसाच्या अनेक कविता तुम्ही सादर केल्या असतील, तर अशीच आणखी एखादी कविता ज्या कवितेच्या तुम्हीच स्वतः तुमच्या कवितेच्या प्रेमात पडलात? असं खरं म्हणजे अनेकदा होत असेल कदाचित, अनेकदा होतं, पण कवीने जास्त प्रेमात पडू नये याचं कारण असं, मला एकदा विचारलं होतं तुमची उत्कृष्ट कविता कुठली, बरोबर, त्यांना वाटलं चार पाच सांगेन, बर, मी म्हटलं अजून मला लिहायची. ओ, ही जी अतृप्ती असते ना ही सगळ्यात कवीची महत्वाची असते, नाहीतर झालं आता आपलं सगळं चाललं, कारण खूप खूप इतकं अवाढव्य अवकाशाचे शब्द आहेत ते, अवकाशातून शब्द तुमच्या ओंजळीत येतात आणि पुन्हा अवकाशाला परत करणं म्हणजे गाणं लिहिणं. वा वा, हे कवीला कळलं पाहिजे. तर म्हणून एक पावसावर, तर माझा पाऊस हा सृजनाचाच ऋतू आहे, म्हणजे प्रत्येक कवीने जगातल्या पावसावर लिहिलेलंच आहे, प्रश्नच नाही, आणि ज्याने लिहिलेलं नाही तो कवी नाही, आणि जे कवी नाहीत त्यांनी सुद्धा पावसावर चार ओळी कधीतरी लिहिलेले आहेत, त्यामुळे एक साधी कविता आहे म्हणजे गाण्यातली नाही, बरोबर, एकदम छान आहे, म्हणजे याच्याशी संबंधित आहे. पाऊस पडतो तेव्हा पाण्याला कोवळं लहानपण येत, पाऊस पडतो तेव्हा पाण्याला कोवळं लहानपण येत, पाऊस पडतो तेव्हा गाण्याला हिरवं शहाणपण येत. क्या बात आहे, वा. पाऊस पडतो तेव्हा पक्षी आपले पंख विसरतात, पाऊस पडतो तेव्हा पक्षी आपले पंख विसरतात, पाऊस पडतो तेव्हा रोज रात्री चंद्र घसरतात, पाऊस पडतो तेव्हा हंबरतात ढगांच्या गाई, पाऊस पडतो तेव्हा हंबरतात ढगांच्या गाई, तुडुंब भरलेला आचळ आभाळ म्हणत माझं नाही. पाऊस पडतो तेव्हा डोंगराला वाटतं थोडस फिरून यावं. कवी काय कल्पना करत, पाऊस पडतो तेव्हा डोंगराला वाटतं थोडंसं फिरून यावं, एकट्या एकाकी तळ्याला वाटतं स्वतःमध्ये खोल खोल बुडून जावं. क्या बात आहे, वा. पाऊस पडतो तेव्हा झाडं भोळी, अगदी भोळी वाटतात, पाऊस पडतो तेव्हा झाडं भोळी, अगदी भोळी वाटतात, थेंबांच्या आरशात आपले केस विंचरत बसतात. आई गो. पाऊस पडतो तेव्हा चिमण्यांची शाळा असते नसते, पाऊस पडतो तेव्हा चिमण्यांची शाळा असते नसते, पाऊस पडतो तेव्हा कावळ्याला मात्र नवीन बांधकाम सुचते, पाऊस पडतो तेव्हा फूल देठाशी उतू जाते, पाऊस पडतो तेव्हा फूल देठाशी उतू जाते, स्मशानातल्या चाफ्यातून मला सनई ऐकू येत. पाऊस पडतो तेव्हा शेवट बघा काय, पाऊस पडतो तेव्हा डोळे मिटून मी पाऊस बघतो, पाऊस पडतो तेव्हा डोळे मिटून मी पाऊस बघतो, पावसा आधी आणि पावसानंतर मीच नाही का बरसतो, मीच नाही का बरसतो. अप्रतिम. मला वाटतं पावसावर प्रत्येकाचं प्रेम असतं आणि प्रत्येकाचा पाऊस वेगळा असतो, त्याच्यामुळे तुम्ही हा आत्ता आमच्या समोर मांडलेला पाऊस आमच्या डोळ्यासमोर उभा राहिला आणि तो आम्हालाही आपला असा वाटला
ही त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची गंमत आहे. पण या गोष्टी, हे शब्द, हे या कल्पना, या संकल्पना सुचणं, हा खरंच म्हणजे कवीला कसे शब्द सुचतात हे कदाचित आजवर कोडच आहे का? काय वाटतं तुम्हाला याबद्दल? नाही, कवीला शब्द सुचतात म्हणजे काय असतं, त्याच्या मनात एक पोकळी असते, जसं अवकाश म्हणतात ना, तसं मनात एक पोकळी असते. आणि आत्तापर्यंतचे जे संस्कार असतात त्याच्यावर ते कुठेतरी रुजलेले, हा मुरलेले असतात. म्हणजे माझ्या बाबतीत शांताबाई शेळकेंनी मला शिकवलंय. बरं, शांताबाई शेळकेला मी अक्षर माऊली असं म्हणतो. म्हणजे शांताबाई आणि केशव मेश्राम हे दोन मला वाल्मिकी आणि व्यास भेटले त्या वयात. बरोबर. आणि शांताबाईंची जी, म्हणजे गाण्याविषयी बोलतोय की शांताबाईंची जी अगदी साधी सोपी, जसं तू म्हणालास ना माणसाने माणसाशी माणस असं वागणे, तसं शांताबाईंची गाणी तुम्ही पाहिलीत की तुमच्या असं लक्षात येईल की जवळजवळ संस्कृत शब्द नाहीत. आणि मराठमोळं ज्या व्यक्तिरेखेच्या तोंडून ते गाणं असेल, एखादी समजा गावातली मुलगी आहे आणि 16 वर्ष आहे आणि ती प्रेमात पडलेली आहे, तर ती काय म्हणेल, काय बाई सांगू, कसं ग सांगू, मलाच माझी वाटेल आज, काहीतरी होऊन गेलंय, तर काहीतरी होऊन गेलंय आज मध्ये जी गंमत आहे, ती अशी नाही म्हणणार तुझे चित्र देखिता मज मनामध्ये काय उठले काहूर, असं म्हणणारच नाही काय ते. तर हे याचा अभ्यास मी केला कुठेतरी, आणि त्यामुळे साधं सोपं जसं म्हणतोय, साधं सोपं म्हणजे सवंग नव्हे, सुलभ लिहिणं फार कठीण असतं आणि कठीण लिहिणं फार सोपं आहे. सिनेमातलं गाणं असो, भावगीत असो, लोकांना, रसिकांच्या हृदयापर्यंत, नुसतं कानापर्यंत जाऊन गाणं चालत नाही, कानातून हृदयात उतरायला हवं. आणि हे मला, आणि स्वतःचा अभ्यास असतो, स्वयं अध्ययन असतं. शांताबाईंच्या एका कवितेला तुम्ही उत्तर सुद्धा दिलंय. हो, असं मला नंतर लक्षात आलं खरं म्हणजे ते मग ह्याने शोधून काढलं की काय त्यातले रिलेशन आहे. कारण शांताबाई च माझं भाग्य असं की शांताबाई लताबाईंच्या मैत्रीण, अगदी शिरीषपै आणि लताबाई, तर मला त्यांच्या योगाने, म्हणजे कोळी गीतं त्यांनी जी लिहिली ना, तर मी बीएला असताना मला त्या वरळीच्या कोळीवाड्यात मला घेऊन गेल्या. तू माझं भाग्य बघा काय, कारण त्या नेहमीच टॅक्सीने जायच्या आणि त्यावेळी त्या जरा स्थूल होत्या म्हणून मग मला बसवायच्या, मला बरं टॅक्सीतून फिरायला मिळायचं. बरोबर. वरळीच्या इकडे झाल्यानंतर इतका वेळ कवी काय करतो पहा, की त्यांनी कोळीवाड्यातल्या बायकांना असं जमून अंजिरी सारी, सारंगा म्हणजे काय, अमू, हे सगळं टिपून काढलं आणि मग माझ्या सारंगा हे गाणं लिहिलं, किंवा मी डोलकर डोलकर, म्हणजे गाणं लिहिणाऱ्याला हा काय वरून पडलेला नसतो. तर हे शांताबाईंकडनं मी शिकलो. ते शांताबाईंचं एक गाणं आहे, रिम झिम रिम झिम बरसत श्रावण साजण नाही आला, रिम झिम बरसत. बागवे सरांनी एक जे मला दिलं त्याच्यात नेमकं असं होतं की झोका मंद झुले श्रावण आला ग, बर मन कसे दरवळे साजण आला ग. अरे वा, जो साजण शांताबाईंच्या कवितेत येत नाही तो बागवे सरांच्या कवितेत एका पिढी नंतर आला. ऐकूया आपण. हो, अगदी. झोका मंद झुले श्रावण आला, मन कसे दरवळे, मन कसे दर साजण आला,
श्रावण आला ग झोका मंद झुले श्रावण आला ग मन कसे तर बहर फुलाचे अंकियोने पाण्याचे नभ रंगीत झाले घन हळू बरसले घन हळू बरसले साजन आला ग श्रावण ह्याच्यामध्ये ना झोका मंद झुले श्रावण आला ग जर नसत तर ते आपल्या मैत्रिणीला सांगते असं वाटलं नसत. झोका मंद झुले श्रावण आला हा म्हणजे जसं एखादा बोरचे येतो तसा श्रावण आला आला ग तर ते ग मध्ये हा ते उडायच्या ह्याच्यात. आणि आपल्या लोकसंस्कृतीमध्ये हे सगळं ग नावाची जो प्रकार आहे त्यातल्या गोष्टीत आणखी एक गोष्ट झोका मंद झुले त्यामुळे घन हळू बरसले ह्या ज्या गोष्टी आहेत ना. पण एक गोष्ट त्यातली आहे की सगळी कडवी गात नाहीत संगीतकार. माझं मला आवडतं जे कडवं आहे तेच नाही गात नाही गायले रिलीज करा. पहिलं ऊन सा ऊन कोवळे झरते भोळे बर हिरवे गोंदण झाले डोळे वन परिमळे श्रावण आले. वा 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 मला वाटतं आता हे गाणं तुम्ही रिलीज करा कारण हे गाणं अजून लोकांपर्यंत पोहोचलेलंच नाही. कदाचित या कार्यक्रमात आपण गप्पा सांगतो. कुसुमाग्रजांकडे आम्ही गेलो होतो याने पृथ्वीचे प्रेमगीत केलं होतं बरं आणि पृथ्वीचे प्रेमगीत याने केलं म्हणून चाल ऐकवायला आम्ही कुसुमाग्रजांकडे गोरा विठ्ठल वारकऱ्यांचा सावळा विठ्ठल त्याने एक सवय होती याला माहिती नाही. मी म्हटलं हे कौशल्य नामदार बरं का कुसुमाग्रज यांनी पृथ्वीचं प्रेम गीत केलंय तुमचं हो का त्यानं हो का असं हा एकदम हो का बरं ठीक आहे बघ म्हणा. त्यांनी म्हटल्यानंतर शेवटचं कडवं नेमकं याने गाळलं बरं शेवटचं कडवं गायल तर त्याने विचारलं एक विचारू का तुम्ही शेवटचं कडवं का नाही घेतलं पण त्यावेळी सुद्धा याच्यामध्ये थोडासा धिटाई होती तर म्हणाले ते पूरक नाहीये. नाही मी म्हटलं ऍक्च्युली मी असं म्हटलं की तुम्ही
म्हणत, कारण मी घाबरत घाबरतच गायलो, तर ते त्यांनी मला विचारल्यानंतर मी म्हट की का नाही घेतलं शेवटचं कडवं, तर मी म्हटलं की तुम्हाला एक सांग, तुम्ही मला आता सांगाल तर मी घेईन, मी चाल केलेली आहे त्याची. पण मला असं वाटलं की जेव्हा संगीतात एखादी गोष्ट येते तेव्हा तात्पर्य सांगायची गरज राहत नाही, तर ते शेवटचं नको असं मला वाटलं, पण तुम्ही सांगाल तर मी घेईन. ते लगेच म्हणाले हो का. आणि त्यांनी येऊन मिठी मारली, घट्ट मिठी मारली, आणि ते म्हणले की तुझं बरोबर, तू नको घेऊस, नको घेऊ. एवढा मोठा कौशल्य त्याच्या कलाकृतीकडे इतकं तटस्थपणे आणि दुसऱ्याच्या नजरेतून तुम्हाला बघू शकतो, फार मोठी गोष्ट. म्हणून कुसुमाग्रज येते, म्हणून आणि म्हणून ते म्हणतात की विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती, कधीच नव्हती भीती ती जला पराजयाची, जन्मासाठी कधीच नव्हती हटून बसली, म्हणून नाही खंत ही ती जला मरावयाची. हे स्वतःच्या कवितेबद्दल कुसुमाग्रज लिहू शकतात. पण कौशल, खरंच खूप असं बरं वाटतं की जसं तू मगाशी म्हणालास की महाराष्ट्र ही भूमी संतांची किंवा विचारवंतांची असं आपण म्हणतो, तसं या उत्तम कवींची आहे. म्हणजे कुसुमाग्रज असतील, आत्ता आपण ज्यांचा उल्लेख केला गाण्यामध्ये, शांता शेळके असतील, गदिमा असतील, म्हणजे शब्दप्रभू होते. आणि या सगळ्यांची एक परंपरा अशोक बागवे सरांपर्यंत किंवा त्याही पुढे आता चालू आहे. शांताबाईंचा विषय निघालास तर आणखी एक तू गाणं शांताबाईंचं केलंयस, गगन पक्षी. काय काय घडलं होतं तेव्हा आणि का करावं असं वाटलं ते गाणं? ते गाणं करण्याची गोष्ट गमतीशीर आहे. शांताबाई जेव्हा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून निवडून आल्या, तेव्हा मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघाचे वसंतराव केतकर, त्यांना असं वाटलं की आपण एक त्यांना काहीतरी वेगळी भेट देऊ शांताबाईंना आणि त्यांचा सत्कार करू. तर वेगळी भेट काय देणार, परत शाल श्रीफळ पुष्पगुच्छ याच्यापेक्षा काय वेगळं असू शकतं? तर ते म्हणले आपण त्यांच्या नवीन गाण्यांचा गुच्छ करून देऊ. आणि म्हणून त्यांनी मला फोन केला आणि ते म्हणाले की तू करशील काय यार, चालेल नवीन सगळी गाणी करायची. अर्थात मग त्याच्या काही कविता आणि त्यांनी काही लिहिलेली गीतं, आता त्यांची जी काही गीतं होती ती कळ्यांचे दिवस फुलांच्या राती या संग्रहात काही गीतं होती. ती कशी गीतं होती तर आधी कोणीतरी ती केली होती, पण काही कारणांनी ती गाणी लोकांसमोर आली नसतील किंवा आली असतील तर ती फार काळ टिकली नाहीत. अशा सगळ्या गीतांचा त्यांनी संग्रह केला होता. तर खरं त्याला कोणी ना कोणीतरी चाल दिली होती आधी, त्याच्यात हे गाणं होतं शुभ्र पक्षी गगन लक्षी. बरोबर. तर मला असं वाटलं की त्याच्यात म्हणजे बागवे सर नेहमी म्हणतात की त्यांची कविता कधी फोटोग्राफ सारखी स्टॅटिक नसते, एक चलचित्र असतं. बरोबर. त्याच्यात तसं मला या शांताबाईंच्या ह्याच्यात वाटलं की एक संध्याकाळचं चलचित्र आहे. तर त्याच्यातला जो एक ठहराव आहे आणि त्याच्यातला तो झावळीचा वगैरे एक त्याचा त्याच्यातला संदर्भ आहे. शुभ्र पक्षी गगनलक्षी सागरी लाटा निळ्या, सांज किरणी सोनी आच्या, जुळून तुटती साखळ्या. बरोबर. याच्यात ती मुवमेंट आहे ना. माड पाठीशी उभारे संथ झुलवी झावळी, संगती माझ्या सखी तू सुखद सुंदर सावळी. इथे तो अनुप्रास पण साधलाय त्यांनी. आणि आता हे आपल्याकडे जे काही लोक गोरेपणाच्या विरुद्ध की गोऱ्याच फार ते फेअर अँड लवली किंवा त्या टाईपची जाहिराती करू नका वगैरे असं, तर आपल्याकडे सावळेपणाला पहिल्यापासूनच आपल्यामध्ये तो कॉम्प्लेक्सच नाहीये. देवच सावळे, देवच सावळे, कृष्ण सगळे सावळे, सगळे सावळे असल्यामुळे त्यामुळे इथे इतकं सुंदर तो सावळी हा शब्द पडलेला आहे. आणि तो आपल्याला अडचणीचा वाटत नाही, अजिबात अगदी सरावाचा वाटतो. आपल्याला सरावाचा वाटतो आणि आपल्याकडच्या सौंदर्याची कल्पना सुद्धा सावळेपणाचीच आहे. बरोबर. तर ती गाऊन दाखव, ऐकूया आपण नक्की. शुभ्र पक्षी गगन लक्षी, शुभ्र पक्षी
गगनलक्षी सागरी लाटा सांज किरणी सोनियाचा सांज किरणी सोनियाचा जुळून तुटती साखळ्या शुभ्र पक्षी गगनलक्षी शुभ्र पक्षी गगनलक्षी सागरी सांज किरणी सोनियाचा सांज किरणी सोनियाचा जुळून तुटती साखळ्या माड पाठीशी उभारे संत जुलवी झाबळी संगती मा सुखद सुंदर सावळी शुभ्र पक्षी गगनलक्षी शुभ्र पक्षी काशी निःशब्द तू झालीस कागे बावरी आठवाने कोण त्या ही खिन्नता दाटे उरी आसवानी का थरारे गगनलक्षी सागरी लाटान्या सांज किरणी सोनियाचा जुळून तुटती साखळ्या माण पाठीशी उभारे संत जुलवी काय शब्द आहेत. आणि खरं तर हे म्हणजे ते चित्र डोळ्यासमोर उभं राहण्याची ताकद शांताबाईंच्या शब्दात आहे. आणि त्या चित्राबरोबरच नादमयता येते म्हणून कदाचित तू म्हणतोस त्याप्रमाणे गाणं आपोआप त्या कवितेतनं स्फुरतं. आणि
छान आपल्या डोळ्यासमोर उभं राहिलंय शांत संध्याकाळचं वातावरण आणि हे संध्याकाळचं वातावरण कुठेतरी विसाव्याचे क्षण मागत असतात. तर मला असं वाटतं की आजचा भाग थांबवण्यासाठी आपण काही विसाव्याचे क्षण घेऊया. संगीतकार कौशली नामदार आणि अशोक बागवे सर या दोघांबरोबरच्या गप्पा आपण अशाच चालू ठेवणार आहोत. आजच्या पुरतं आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात पुढच्या भागात. नमस्कार.